हे सगळं बघितल्यानंतर मी सुद्धा 2.5 वर्ष मुख्यमंत्री होतो आणि काही गोष्टी मुख्यमंत्र्यांना बसल्या जागेवरती येतात, म्हणजे माहिती जी असते ती बसल्या जागेवरती, काय फिरण्याची गरज नसते. आज जे मुख्यमंत्री जे आहेत असंवैधानिक, ते स्वतःचं घर सोडून इतरांची घरं धुंडळत आहेत. म्हणजे आज सुद्धा मुख्यमंत्री कुठे आहेत असं जर विचारलं तर माझ्या माहितीप्रमाणे ते तेलंगणाला गेलेत. तेलंगणाला जाऊन काय प्रचार करणार, कुठल्या भाषेत बोलणार, काय ते सुरत गुवाहाटी गोवा कसं त्यांचं हे चोरटेपणाचा सगळं जो काय प्रवास आहे तो तिथल्या लोकांना सांगणार आहेत का. घर स्वतःचं घर न सांभाळता दुसऱ्याच्या घरामध्ये डोकावणारे हे भुरटे हे राज्याला न्याय देऊ शकत नाही आहेत. एक तर राज्य असंच पडलेलं आहे वाऱ्यावरती, एक सुद्धा म्हणजे एक फुल दोन हाफ, दुसरे दोन हाफ कुठे आहेत काहीच कल्पना नाही आहे. कारण मधल्या काळामध्ये सुद्धा दुसरे हाफ होते ते छत्तीसगडला का मध्य प्रदेशला प्रचाराला गेले होते, आज कुठे गेले ते कल्पना नाही. दुसरे ज्यांच्यामध्ये डेंग्यू झाला होता ते कुठे आहेत त्याची माहिती नाही आहे. मग शेवटी ह्या राज्याचा मायबाप कोण आहे? विशेष म्हणजे मी जे मगाशी सांगत होतो की काही गोष्टी या मुख्यमंत्र्यांना माहिती मिळत असते, ती माहिती अशी आहे की साधारणतः गेल्या काही दिवसांपूर्वीच आपल्या हवामान खात्याने एक इशारा दिला होता की या काळामध्ये अवकाळी पाऊस होऊ शकतो, गारपीट होऊ शकते. काय केलं मंत्रिमंडळाने, काय केलं मुख्यमंत्र्यांनी?